दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकात गुन्हेगारीने डोकं वर काढलंय, त्यातच नाशिकच्या सिडको परिसरामध्ये टवाळखोरांचा नेहमीच धूडगूस पाहायला मिळतो। सिडको परिसरामध्ये टवाळखोरांच्या त्रासाने सामान्य नागरिक त्रस्त झालेत, त्यातच आता लेखानगर या ठिकाणी माजी नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचे उघडकीस आले आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या बदल्यात हा हल्ला झाल्याचं समोर आलंय। राजू आठवले, त्यांचा पुतण्या अजय आठवले, हे सगळं सरळ रेकॉर्डवरले गुन्हेगार। त्यांनी मग आमच्या एका भाडेकरूला मारलं, त्याला मारलं तर त्याला केस करायला लावली, म्हणून राजू आठवले आणि अजय आठवले आले केस का बरं करताय आमच्यावर। मी त्यांना आलं की केस तर कायदेशीर करायला लागलं, वारंवार नाही सोडतायणार। ते घरी गेले आणि तिकडनं डायक 7-8 जण आले, तर डायक चॉपरच घेऊन आले त्या ठिकाणी। तुम्ही कुठे उभे होते? मी तर माझ्या ऑफिसच्याच बाहेर उभं होतो। CCTV सर्व आलेलं आहे आणि त्यात 14 जणांना चॉपर होते, एक राजू आठवले, त्याचा पुतण्या अजय आठवले, सनी आठवले आणि 2 नाबालिक पोर होते, त्यांच्याकडे पण चॉपर होते। आणि त्यांचं एकच होतं, नाबालिकांना पुढं करा, त्यांना वार करायला लावा, म्हणजे लगेच आजच्या सुटून जाते। म्हणजे तुमच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता का? तसंच म्हणायला लागला। आता मी उभं होतो तर ते माझ्या दिशेने आले होते ना, आता माझ्या भाडेकऱ्याला मारलं तर मग तोच विषय होईल। हातात धारदार शस्त्र घेऊन अजिंक्य चुंबळे यांना भर चौकामध्ये मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान या हल्लेखोरांचा शोध आता पोलीस घेत असून सिडको परिसरामध्ये टवाळखोरीला आळा बसणार कधी असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।